ने पुण्यात ना पुण्यात घोड्याची बग्गी भरधाव वेगाने धावतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला. ऐन वर्दळीच्या रस्त्यावर भरधाव धावणारी बग्गी पुण्यातील कल्याणीनगर कोरेगाव पार्कमधली असल्याचं कळत आहे. तिथली ही घटना आहे. बाईकस्वार आणि बग्गीच्या वेगात बाईकस्वार म्हणजे बग्गीचा वेग जर आपण लक्षात घेतला तो एखाद्या दुचाकीसारखा आहे. दुचाकीच्या इतका आहे, जोरदार ती इतकी धावते खरं तर. आणि बाईकस्वाराच्या अंगावरून या बगीचा घोडा आणि गाडीचं चाक गेलं. कर जो आहे तो गेल्या एक दोन दिवसामधला आहे असं कळतंय. आणि कोरेगाव पार्क कल्याणीनगर हा जो भाग आहे इथली ही घोड्याची बग्गी आहे असं कळतंय. आपल्याला माहिती आहे की खरं तर मुंबईमध्ये बऱ्याच घोडागाडी किंवा बग्गी बघायला मिळतात. पुण्यामध्ये तुलनेनं कमी आहेत. पूर्वी पुण्यामध्ये असायची. पण या जी घोडागाडी आहे बग्गी आहे ती तुफान वेगानं वर्दळीच्या रस्त्यावरून धावताना दिसते. अर्थात त्या बग्गीमध्ये कोणी नाहीये. परंतु बाईक जी आहे ती पुढे वाहतूक आहे. अपघात होऊ नये यासाठी त्या घोड्याला थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना बाईक चालक दिसत आहेत. मात्र या गडबडीमध्ये घोडा जेव्हा अचानक थांबतोय तेव्हा इतका तुफान भीषण वेग आहे. आपल्याला अक्षरशः त्याच्या पायातून घर्षण होऊन तिणग्या सुद्धा उडताना बघायला मिळत आहेत. आणि एका क्षणी अचानक ब्रेक लागल्यासारखा घोडे थांबल्यामुळं विभागाचे जे पोलीस उपायुक्त आहेत त्यांच्याशी पण संपर्क साधायचा प्रयत्न करतोय की नेमका काय प्रकार आहे आणि हे कोण आहेत लोक आणि त्यांच्यावरती काय कारवाई केली आहे का. कारण हा अत्यंत भीषण प्रकार आहे विशाल. जर का काही झालं असतं मोठा ऍक्सिडेंट तर कदाचित ह्याच्यामध्ये हानी पण मोठी झाली असती. सुदैवाने असं दिसतंय त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून की घोडा थांबलेला आहे. आणि मात्र बाईक स्वाराच्या अंगावरून त्या घोडागाडीचं चाक जे आहे ते देखील गेलेलं आहे. हा प्रकार कोण आहेत, ही कुणाच्या मालकीची बग्गी आणि काय प्रकार होता हा नेमका, का कुणी त्या बग्गीमध्ये नसताना या हा घोडा तुफान धावत निघालेला आहे आणि नंतर मग ते बाईक स्वार जे आहेत त्यांचा याच्याशी नेमका काय संबंध आहे, या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या कदाचित थोड्या वेळानंतर आपल्याला मिळू शकते. धन्यवाद अद्वैत या सगळ्या तपशिलाबद्दल.